Hello friends, welcome to Brain Brushup Academy. In this part, we will discuss how to prepare for electrical circuit networks. आता पहिला सब्जेक्ट बघू नेटवर्क आणि डिप्लोमासाठी बघू ECN. आता बघा नेटवर्कमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. नेटवर्कमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिला चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट. मग त्यामध्ये आलं आर एल आणि सी याचं पूर्ण. मग रेजिस्टन्समध्ये काय करायचं? बेसिक कन्सेप्टमध्ये सिरीज रेजिस्टन्स, पॅरलल रेजिस्टन्स, मग त्यानंतर रेजिस्टन्स रिडक्शन टेक्निक, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बीट येतो त्यावर फिक्स क्वेश्चन असतो रेजिस्टन्स रिडक्शन टेक्निक. ह्याच्यावर ह्याला स्टार करा कारण ह्यावर गेल्या काही एक्झामला फिक्स क्वेश्चन येतोय रेजिस्टन्स रिडक्शन. रेजिस्टन्स इन सिरीज मोठा बॉक्स देतात, मोठी डायग्राम नेटवर्कची काढतात, व्हॉट इज द आर इक्विवेलेंट, ही ट्रेंड चाललेला आहे. हा एक्झामला पडणारा फिक्स पडणारा भरपूर एक्झामला पडणारा क्वेश्चन आहे रेजिस्टन्स रिडक्शन. मग तुमचं ह्या रेजिस्टन्समध्ये आलं करंट डिव्हिजन बाळांनो, मग नंतर आलं व्होल्टेज डिव्हिजन. हे सगळे बीट रेजिस्टन्स शिकताना करायचं. मग ह्या रेजिस्टन्सची टर्मिनॉलॉजी काय हे पहिल्यांदा बघायचं, टर्मिनॉलॉजी ऑफ रेजिस्टन्स. मग तसं सेम ह्या ज्या वेनी गेलात तसं सेम फॉर इंडक्टर. इंडक्टरमध्ये टर्मिनॉलॉजी ऑफ इंडक्टर, सिरीज अँड पॅरलल ऑफ इंडक्टर, परत इंडक्टर रिडक्शन. इंडक्टर पण सिरीजमध्ये काय होतं, पॅरललमध्ये काय होतं ते पण येतं. नंतर करंट डिव्हिजन काय असतं इंडक्टरमध्ये आणि व्होल्टेज डिव्हिजन काय असतं ह्यावर महत्त्व द्यायचं. आणखीन ह्या रेजिस्टन्समध्ये बेसिक कन्सेप्टमध्ये हे कन्सेप्ट येते केसीएल अँड केव्हीएल. ह्याला स्टार करायचं कारण ह्या कन्सेप्टवर भरपूर क्वेश्चन असतात. आता बघा जेई आणि एई साठी, जेई साठी ठरलेला क्वेश्चन एक नोड असतो, व्होल्टेज सोर्स असतो असा नोड किंवा इथं एखादा करंट सोर्स, फाइंड द व्होल्टेज अक्रॉस दॅट, फाइंड द करंट फ्लोइंग थ्रू दॅट, दोन लूपचं एक्झाम्पल असतं, ह्यातनं करंट काढा, ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढा. मग त्यासाठी यूज होतो केसीएल आणि केव्हीएल. त्यावर एक फिक्स क्वेश्चन असतो. आणि जर एईचा अभ्यास करत असाल तर हा एक नोड नसून तुमच्यासाठी हे दोन नोड असतात, असे दोन नोड असतात. आणि त्यात सांगितलेलं असतं फाइंड द करंट अक्रॉस दॅट, व्होल्टेज अक्रॉस दॅट, करंट फ्लोइंग थ्रू दॅट, हे यूज करून हे एईसाठी आणि हा जो बीट आहे जेईसाठी फिक्स दोन मार्क क्वेश्चन आहे. त्यामुळे प्रिपेअर करताना हे ठरवा की केसीएल आणि केव्हीएल मधला कोणता बीट करायचा. आता बघा यानंतर बेसिक कन्सेप्ट झाल्या नेटवर्क मधल्या, यानंतर बघू आपण सेम फॉर कॅपॅसिटर मध्ये बघू टर्मिनॉलॉजी, परत सिरीज पॅरलल कॅपॅसिटर, सिरीज रिडक्शन ऑफ कॅपॅसिटर किंवा रिडक्शन ऑफ कॅपॅसिटर, करंट डिव्हिजन इन कॅपॅसिटर, व्होल्टेज डिव्हिजन इन कॅपॅसिटर, हे सेम बीट इंडक्टर रेजिस्टन्स कॅपॅसिटर मध्ये कव्हर करायचे. हे झाले तुमचं बेसिक कन्सेप्ट ऑफ नेटवर्क. मग यानंतर टॉपिक येतो, दुसरा टॉपिक येतो आणि ह्या टॉपिकवर फिक्स एक क्वेश्चन असतो, तो असतो दोन मार्क्स. हा बीट देऊन जातो तुम्हाला दोन मार्क. आता बघा नंतर आपल्या सर्किटमध्ये परत येतात थेरम्स, मग डीसी थेरम्स. मग थेरम कोणकोणते येतो, मग थेरम पहिली आली सोर्स ट्रान्सफॉर्मेशन, सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. दुसरी आली सुपरपोजिशन. तिसरी आली थेविनिन. चौथी आली नॉर्टॉन आणि पाचवी आली मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर. ही झाल्या जेईच्या थेरम. आता येईला ह्यात ॲडिशनल काय होतो, टेलिगन्स थेरम, मग रेसिप्रोकेटी थेरम. रेसिप्रोकेटी थेरम झाल्यानंतर त्यानंतर मिलिमन्स थेरम. हल्ली हे पोरं करत नाहीत हे बाकीचे एक थेरम, पण आतापर्यंत विचारल्यामध्ये ही थेरम मॅक्झिमम टाइम विचारली प्रॉब्लेमॅटिक. मिलिमम थेरम म्हणजे काय, इक्वॅलंट व्होल्टेज सोर्स सगळ्या नेटवर्कचं एका इक्वॅलंट व्होल्टेज सोर्समध्ये आणि एका इक्वॅलंट रेझिस्टन्समध्ये कन्वर्जन करायचं. ह्या थेरममध्ये मिलिमन थेरममध्ये हे सांगतात. मग टेलिगन्स थेरम असेल, रेसिप्रोकेटी थेरम असेल. टेलिगन्स थेरम सांगते एनर्जी कन्झर्वेशन, लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. रेसिप्रोकेटी सांगते
की इकडून सोर्स द्या तरी माझा डिवाइस सेम रिस्पॉन्ड करतोय आणि तुम्ही इकडून सोर्स द्या तरी माझा डिवाइस सेम रिस्पॉन्ड करतोय. रेसिप्रोकेटी, काही चेंज होत नाही, कुठून पण सप्लाय द्या. हे झाल्या थेरम्स. आता ह्या थेरम्समध्ये ह्या चार महत्त्वाच्या थेरम, ह्याच्यामधून फिक्स दोन क्वेश्चन, टू क्वेश्चन्स अजून करा, दोन क्वेश्चन आतापर्यंत मॅक्झिमम पॉवर, नॉर्टॉन किंवा थेविनिन्स ह्या दोन्हीपैकी एक आणि मॅक्झिमम किंवा सुपरपोजिशन ह्या दोन्हीपैकी एक फिक्स थेरम असतात, ते देतात दोन क्वेश्चन, म्हणजे ही हे थेरम देते तुम्हाला चार मार्क्स. आता थेरम्स झाल्या, नंतर आपण जातो मॅग्नेटिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट अँड टू पोर्ट नेटवर्क. मॅग्नेटिक सर्किट अँड टू पोर्ट नेटवर्क. आता मॅग्नेटिक सर्किट हे जेई साठी आहे आणि टू पोर्ट हे जेई साठी नाही, आणि हे फक्त कुणासाठी आहे, ईई साठी. जेईईचे प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी टू पोर्टमधनं, मग एच पॅरामीटर असतील, झेड पॅरामीटर असतील, ते पॅरामीटर, त्या पॅरामीटरमधनं टू मार्क्स क्वेश्चन फिक्स असतो, आणि मॅग्नेटिक सर्किटमधून एक क्वेश्चन असतो जेईसाठी टू मार्क्स. किती असतो? टू मार्क्स. आता बघा, त्यानंतर एक टॉपिक येतो ट्रान्झियंट अनालिसिस. ट्रान्झियंट अनालिसिस सगळ्यात अवघड मानला जाणारा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये, पण कन्सेप्च्युअल केला तर सगळ्यात सोपा. मग ह्यामध्ये फिक्स क्वेश्चन कशावर असतो रे बाळांनो? जेईसाठी असतो टाइम कॉन्स्टंटवर. कशावर? टाइम कॉन्स्टंट ह्या बीटवर फिक्स क्वेश्चन असतो, आणि ईईला थोडा ॲडव्हान्स असतो टाइम कॉन्स्टंट. थोडा ॲडव्हान्समध्ये कॅल्क्युलेशन असतात आणि त्यामध्ये टाइम कॉन्स्टंट काढा विचारतात. मग ह्यामध्ये प्रॉब्लेमचा दुसरा टाईप असतो रिस्पॉन्स ऑफ द सिस्टम, म्हणजे टी इज ग्रेटर दॅन झिरो याला रिस्पॉन्स सिस्टम काय करेल, हा एक रिस्पॉन्स काढायचा. ह्याच्यावर फिक्स टू मार्क्स क्वेश्चन असतो, आणि टाइम कॉन्स्टंटवर एक टू मार्क्स क्वेश्चन फिक्स असतो. जर हे अनालिसिस करून जर अभ्यास केला तर नेटवर्क काहीच नाही. त्यामुळे नेटवर्कचा अभ्यास करताना हे पूर्ण अनालिसिस करून करा. हे तुम्हाला पूर्ण जर अनालिसिस केलं तर हा सब्जेक्ट मिनिमम 10 आणि मॅक्झिमम 15 मार्क्स देऊन जातो, एई आणि जेई.